हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल अविनाश पवार। हमारे टुडे वी आर गोइंग टू स्टडी क्लास 10th इकोनॉमिक सब्जेक्ट चैप्टर सेकंड सेक्टर्स ऑफ द इंडियन इकोनॉमी। डिवीजन ऑफ सेक्टर एज ऑर्गेनाइज्ड एंड अनऑर्गेनाइज्ड। लेट्स एग्जामाइन अनदर वे ऑफ क्लासिफाइंग एक्टिविटीज इन द इकोनॉमी। दिस लुक एट द वे पीपल आर एम्प्लॉयड। वट आर देयर कंडीशंस ऑफ वर्क? आर देयर एनी रूल्स एंड रेगुलेशन दैट आर फॉलोड एज रिगार्ड देअर एम्प्लॉयमेंट? आता अपन म्हणूया की हे जे सेक्टर होते त्याचे ज्या सेक्टरची आपण विभागणी करूया। एक आहे सेक्टर ऑर्गनाइज्ड, दुसरा आहे अनऑर्गनाइज सेक्टर। आता आपण ऑर्गनाइज सेक्टर म्हणजे संघटित क्षेत्र, अनऑर्गनाइज म्हणजे असंघटित क्षेत्र। आता आपण हे जे काही सेक्टर्स आहेत त्याची विभागणी आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये, हे जे काही आर्थिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्याची विभागणी दोन गटामध्ये आपल्याला केलेली दिसते, ऑर्गनाइज्ड अँड अनऑर्गनाइज्ड। आणि मग हे जे लोक इथे काम करतात त्यांच्या कामाची स्थिती ते कशी आहे, त्यामध्ये काही नियम आहेत की नाही, बरोबर आहे काम करताना। तर एक उदाहरण आहे कांताचं। कांता वर्क्स इन एन ऑफिस, शी अटेंड हर ऑफिस फ्रॉम 9:30 AM टू 5:30 PM, शी गेट्स हर सॅलरी रेग्युलरली ॲट द एंड ऑफ एव्हरी मंथ। कांता ही ऑफिसमध्ये काम करते आणि सकाळी 9:30 ते 5:30 काम करते, सॅलरी रेग्युलर मिळते महिना संपल्यानंतर, बरोबर आहे। सो इन ॲडिशन टू द सॅलरी शी ऑल्सो गेट्स प्रोविडंट फंड ॲज पर द रूल्स लेड डाऊन बाय द गव्हर्नमेंट। शी ऑल्सो गेट मेडिकल अँड अदर अलाउन्सेस। त्याचबरोबर तिला प्रोविडंट फंडही मिळतो जे शासनाने नियम घालून दिलेले आहेत, त्याप्रमाणे मेडिकलचे अलाउन्सही तिला मिळतात। कांता डज नॉट गो टू ऑफिस ऑन संडे। ती सुट्टीच्या दिवशी शाळेमध्ये ती ऑफिसला जात नाही। दिस इज अ पेड हॉलिडे। तरी तिला त्या रविवारी गेली नाही तरी तिला त्याची जी काही सॅलरी आहे ती मिळते त्या दिवसाची। वेन शी जॉईंट वर्क शी वॉज गिवन अँड अपॉइंटमेंट लेटर स्टेटिंग ऑल द टर्म्स अँड कंडिशन ऑफ द वर्क। ती ज्यावेळेस कामावर रुजू झाली ऑफिसमध्ये तिला त्यावेळेस एक लेटरही मिळाला, ज्याला म्हणूया अपॉइंटमेंट लेटर, त्याच्यावर सगळ्या कामाच्या अटी आणि शर्ती ह्या लिहिलेल्या होत्या। आता दुसरा आहे ह्या कमलपा आहे दुकानामध्ये। कमल इज कांताज नेबर। कांताचा नेबर आहे। ही इज डेली वेज लेबर इन नियर बाय ग्रॉसरी शॉप। तो एक आपण म्हणूया रोजंदारीवर काम करणारा कामगार आहे, दुकानावर काम करतो आहे। ही गोज टू द शॉप ॲट 7:30 इन द मॉर्निंग अँड वर्क टिल 8 PM। 7:30 जातात, सकाळी 8 वाजेपर्यंत संध्याकाळी काम करतात। ही गेट्स टू अदर अलाउन्सेस। ही गेट्स नो अदर अलाउन्सेस अफोर्ड फ्रॉम हिज वेजेस। त्याच्या रोजंदारीशिवाय त्याला कोणतेही भत्ते मिळत नाहीत। ही इज नॉट पेड फॉर डेज ही गोज ही डज नॉट वर्क। ज्या दिवशी तो काम करणार नाही, ज्या कामाला येणार नाही, त्या दिवशीचा पगार मिळत नाही। पण कमलला मात्र हा कांताला मात्र जर रविवारचा पगार हा मिळत होता, याला मात्र मिळत नाही। ही हॅज देअरफोर नो लीव पेड हॉलिडेज। इथं कांताला आपल्याला म्हणूया हॉलिडेज होते, पेड लीव्ज होत्या, परंतु इथे कमलला मात्र सुट्टीचा पगार मिळत नाही आहे, त्याला सुट्ट्या नाही आहेत। ओके, किंवा ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी जर तो कामावर गेला नाही तर त्याला त्याचा पगार मिळत नाही, त्याला कोणत्या सुट्ट्याही नाही आहेत। नॉर वॉज ही गिवन एनी फॉर्मल लेटर सेईंग दॅट ही हॅज बीन एम्प्लॉईड इन द शॉप। त्या शॉपवाल्याने त्याला कोणतं पत्र दिलं नाही की तू इथे काम करतो आहे। ही हॅज बीन एम्प्लॉईड इन द शॉप, ही कॅन बी आस्क्ड टू लीव एनी टाईम बाय हिज एम्प्लॉयर। तो त्या शॉपमध्ये काम करतो आहे परंतु दुकानदार त्याला कधीही त्या शॉपमधून काढू शकतो। सो डू यू सी द डिफरन्सेस इन द कंडिशन ऑफ वर्क बिटवीन कांता अँड कमल? आणि काय तुम्हाला फरक जाणवला कांता आणि कमलमध्ये? सो हिअर कांता वर्क्स इन ऑर्गनाइज्ड इन द ऑर्गनाइज्ड सेक्टर। कांता जी आहे ती संघटित क्षेत्रामध्ये काम करते, ऑर्गनाइज क्षेत्रामध्ये काम करते। ऑर्गनाइज सेक्टरमध्ये काय असतं मग? ऑर्गनाइज सेक्टर कवर्स दोज एंटरप्राइजेस or place or places of work where the terms of employment are regular and therefore people have assured work. आता ऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये आपल्याला काय मिळतं, ज्याला संघटित क्षेत्र म्हणूया, जसं आपण म्हणूया गव्हर्नमेंटची नोकरी आहे, तर तिथे काय आहे, कामाचे जे काही अटी आहेत तिथे त्या अटीप्रमाणे तो त्याला रेग्युलर हे काम हे मिळतं आणि कामाची खात्रीही मिळते, ॲश्युरन्स मला इथे काम मिळणारच आहे। So they are registered by the government and have to follow its rules and regulations which are given.
in various laws such as the Factory Act, Minimum Wages Act, Payment of Guarantee, Gratuity Act, Shop and Establishment Act, etc. आता शासनाच्या नियमाप्रमाणे त्याला किंवा कायद्याप्रमाणे जसे काही कायदे आहेत त्याला भत्ते हे मिळणारच आहेत, कारण ही जी ऑर्गनाइज सेक्टरमधले जे लोकं काम करतात त्याचं जी काही नोंदणी आहे ती गव्हर्नमेंटमध्ये ही झालेली असते, आणि म्हणून त्यांना नियमांचं पालन हे करावं लागतं, काही कायद्यांचं पालन करावं लागतं, जसे की फॅक्टरी ॲक्ट आहे, मिनिमम वेजेस ॲक्ट आहे, पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी ॲक्ट आहे, ह्या सगळ्या कायद्यांचं पालन करावं लागतं. इट इज कॉल्ड ऑर्गनाइज्ड बिकॉज इट हॅज सम फॉर्मल प्रोसेसेस अँड प्रोसिजर्स. याला ऑर्गनाइज सेक्टर का म्हणतात, कारण याच्यामध्ये काही प्रक्रिया आहेत, काही प्रोसिजर्स आहेत, बरोबर आहे. तर ह्या ज्या काही फॉर्मल प्रोसेसेस आहेत ज्याला आपण त्या या क्षेत्रामध्ये पाळाव्याच लागतात, काही नियम आहेत, काही अटी आहेत, त्या पाळाव्याच लागतात. सो सम ऑफ दीज पीपल मे नॉट बी एम्प्लॉईड बाय एनी वन बट मे वर्क ऑन देअर ओन, बट दे टू हॅव टू रजिस्टर देमसेल्स विथ द गव्हर्नमेंट अँड फॉलो द रूल्स अँड रेग्युलेशन. आता याच्यापैकी काही लोकं जे आहेत ज्याला कोणीही रोजगार हा दिलेला नसतो, बरोबर आहे, परंतु ते स्वतः तेथे अशा पद्धतीने काम करतात ऑर्गनाइज सेक्टरमध्ये, तर अशा लोकांनासुद्धा त्याच्यामध्ये नोंदणी करावी लागते आणि गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे नोंदणी ही होणं गरजेचं आहे, आणि त्यांनाही ते नियम ज्या अटी आहेत त्या पाळाव्या लागतात. सो वर्कर्स इन द ऑर्गनाइज सेक्टर एन्जॉईड सिक्युरिटी ऑफ एम्प्लॉयमेंट. ऑर्गनाइज सेक्टरमध्ये जे काम करतात, आपण गव्हर्नमेंटचं उदाहरण पाहिजे, गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई कसे काम करतात, ते त्यांना एक कामाची सुरक्षितता असते. दे आर एक्सपेक्टेड टू वर्क ओनली अ फिक्स्ड नंबर ऑफ आर. त्यांना कामाचे तास पण सांगितलेले असतात की तुम्हाला एवढेच तास काम करायचं आहे. इफ यू वर्क मोर दे हॅव टू बी पेड ओवर टाईम. जर जास्त काम केलं, जसं काही फॅक्टरीज असतात ना जिथे, ते सुद्धा ऑर्गनाइज सेक्टर आहे, जिथे काही नियम जे सगळे ॲक्ट फॉलो केले जातात, जास्त काम केलं जास्त पगार, ओवर टाईम त्याला म्हणतात. सो दे ऑल्सो गेट सेवरल अदर बेनिफिट फ्रॉम द एम्प्लॉयर. त्यांना त्यांच्या मालकाकडून दुसरेही बेनिफिट फायदेही मिळतात. व्हॉट आर द दीज बेनिफिट. मग हे जे बेनिफिट आहेत, हे जे फायदे आहेत, ते कोणते आहेत? दे गेट पेड लीव्स. त्यांना पेड लीव मिळते. पेड लीव म्हणजे काय? समजा मला एखादं माझं काम आहे, बरोबर आहे, आणि मला जायचं आहे, लग्न आहे जवळच, मी सुट्टी मागितली आणि त्या सुट्टीचा पगार पण मिळतो, हे फक्त ऑर्गनाइज सेक्टरमध्ये होऊ शकतं. पेमेंट ड्युरिंग हॉलिडेज, सुट्ट्यांचा पगार मिळतो. प्रोव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी, ह्याही सुविधा मिळतात. दे आर सपोज टू गेट मेडिकल बेनिफिट अंडर द लॉ. कायद्यानुसार त्यांना मेडिकल बेनिफिट मिळतात, म्हणजे आजारी पडल्यानंतर जर सुट्टीवर असेल तर तेसुद्धा फायदे मिळतात. द फॅक्टरी मॅनेजर्स हॅज इन्शुअर फॅसिलिटी लाईफ ड्रिंकिंग वॉटर अ सेफ वर्किंग एन्व्हायरमेंट. आणखीन अशा ज्या फॅक्टरीचे जे मॅनेजर्स आहेत, त्यांनी पाण्याची सुविधा किंवा सुरक्षित कामाचं वातावरण तयार करणं हे गरजेचं आहे. वेन दे रिटायर दोज वर्कर गेट पेन्शन एज वेल. परत ऑर्गनाइज सेक्टरमधले लोकांना पेन्शन ही रिटायर झाल्यानंतर मिळते. इन कॉन्ट्रास्ट कमल वर्क्स इन अनऑर्गनाइज सेक्टर. द अनऑर्गनाइज सेक्टर इज कॅरेक्टराइज स्मॉल and scattered unit which are largely outside control of the government. Unorganized sector म्हणजे काय आहे? इथे काम करणारे लोक हे गव्हर्नमेंटच्या नियंत्रणाच्या पलीकडे असतात, सो ते गव्हर्नमेंटचे काही नियम पाळत नाहीत असं आपण म्हणूया. देर आर रूल्स अँड रेग्युलेशन बट दीज आर नॉट फॉलोवेड. काही नियम असतात याच्यामध्ये परंतु ते पाळले जात नाहीत. जॉब्स हिअर आर लो पेड अँड ऑफन नॉट रेग्युलर. इथे जॉब्स जे आहेत ते कमी पगारावर काम करावं लागतं, रेग्युलर सॅलरी पगार हा होत नाही. देअर इज नो प्रोव्हिजन फॉर ओवर टाईम. जास्त वेळ काम केल्यानंतर त्याचा पगारही मिळत नाही. इथे कोणकोणत्या सुविधा नाहीत? ज्या ऑर्गनाईज सेक्टरमध्ये होत्या त्या कोणत्या सुविधा नाहीत? मग पेड लीव्ज असेल, हॉलिडे असेल, लीव ड्यू टू द सिकनेस, आजारी पडल्यानंतर पगार मिळणार नाही, सुट्टी घेतली तर सुट्टीचा पगार मिळणार नाही, मला कुठे कामाला जायचं आहे, मला लग्नाला जायचं आहे, त्या दिवसाचा पगार मला मिळणार नाही. सो द एम्प्लॉयमेंट इज नॉट सिक्युअर. रोजगार पण हा सुरक्षित नाही आहे. पीपल कॅन आस्क्ड टू लीव विदाउट एनी रिझन. लोकांना कधीही कामाकडून टाकलं जाऊ शकतं. वेअर देअर इज लेस वर्क, म्हणजे जिथे कमी काम आहे तिथे
या अनऑर्गनाइज सेक्टरमधून लोकांना कामावून काढलं जाऊ शकतं. सम पीपल मे आस्क टू लीव. अ लॉट ऑफ डिपेंड ऑन द व्हीम ऑफ द एम्प्लॉयर. मग सगळं जे काही मालकाच्या इच्छेवरती, व्हीम म्हणजे काय, त्याच्या इच्छेवरती सगळं अवलंबून आहे. दिस सेक्टर्स इन्क्लूड लार्ज नंबर ऑफ पीपल हू आर एम्प्लॉयड ऑन देअर ओन डुईंग स्मॉल जॉब सच ॲज अ सेलिंग ऑन द स्ट्रीट ऑर डुईंग रिपेअर वर्क. सिमिलरली फार्मर वर्क ऑन देअर ओन अँड हायर लेबर ॲज अँड वेन दे रिक्वायर. मग ही जी लोकं आहेत ज्यांना कामावून करून टाकलेलं आहे, त्यांना दुसरे काही जॉब्स करावे लागतात, जसं रस्त्यावर काहीतरी विक्री करणे किंवा दुरुस्तीचं काम करणे शेतावर. तसेच त्याचबरोबर शेतकरी जे आहेत ते आपल्या, त्यांचं जे स्वतःचं शेत असतं तिथे काही लेबर्स ते हायर करतात आणि ते शेतीवर ज्यांना गरज असेल त्यावेळेस ते त्या कामगारांना तेथे ठेवतात. तर अशा पद्धतीने हे सेक्टर्स आपण येथे पाहिलेले आहे. सो थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.